नमस्कार इतिहास मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झालेला शिवरायांचा राजाभिषेक आणि त्यांनी त्यावेळी नेमलेले अष्टप्रधान मंडळ हे आपल्या सर्वांना माहिती असते पण शिवरायांचे पहिले अष्टप्रधान मंडळ सोळाशे बेचाळीस सालापासून कार्यरत होते आणि यातील मंत्र्यांनी जवळपास वीस वर्षे एकनिष्ठेने स्वराज्य सेवा केली होती हे मात्र अजून अप्रसिद्धच राहिलेले आहे शिवरायांच्या वयाच्या बाराव्या वर्षीच तयार झालेल्या या पहिल्या अष्टप्रधान मंडळाचे आणि त्यातील मंत्र्यांचे स्वराज्य कार्य या भागात सादर होत आहे या मंत्रिमंडळाचे निर्माते होते शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले सोळाशे छत्तीस साली राजांचा अहमदनगरची निजामशाही स्वतः चालवण्याचा प्रयत्न मोगल व आदिलशाहीच्या प्रचंड सामर्थ्यामुळे अयशस्वी झाला कर्तबगार व पराक्रमी राजांना महाराष्ट्रात ठेवणे धोकादायक ठरेल हे ओळखून मोगल सुलतान शहाजहानने आदिलशहाला सांगून शहाजी राजांना दूर कर्नाटकात पाठवायला सांगितले सोळाशे सदोतीस साली शहाजीराजे कर्नाटकात रवाना झाले चाकण पुणे सुपे इंदापूर हा शहाजी राजांच्या जहागिरीचा प्रदेश होता यामुळे शहाजी राजांनी यावेळी जिजाऊ आणि बाल शिवरायांना पुणे भागात वास्तव्यासाठी ठेवले तीन वर्षे पुणे भागात राहून जिजाऊ आणि शिवराय शहाजीराजांच्याकडे बेंगलोरला गेले तिथे दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर शहाजीराजांनी सोळाशे बेचाळीस साली जिजाऊ आणि शिवरायांना पुणे भागातील जहागिरीच्या व्यवस्थेसाठी परत पाठवले पण कसे तर एखाद्या स्वतंत्र राजाला शोभेल अशी व्यवस्था शिवरायांच्यासाठी करूनच शहाजीराजांनी त्यांना रवाना केले होते यावेळी शहाजीराजांनी थोड्या सैन्यासह त्यांच्या स्वतःच्या पदरची अनुभवी कर्तबगार आणि पराक्रमी माणसे शिवरायांच्या सोबत दिली होती या सर्व व्यक्तींना वेगवेगळी अधिकार पदे देखील राजांनीच नेमून दिली होती एक प्रकारे हे शिवरायांचे पहिले प्रधानमंडळ मंत्रिमंडळ होते या मंत्रिमंडळात पेशवे होते शामराज निळकंठ रोजेकर सरनोबत होते मानकोजी दहातोंडे मुजुमदार होते बाळकृष्णपंत हनुमंते डबीर होते सोनो विश्वनाथ मजालसी होते बाळाजी हारी सबनीस होते रघुनाथ बल्लाळ बक्षी होते नरहर बल्लाळ आणि चिटणीस होते राघो बल्लाळ अत्रे आता आपण या सर्व मंत्र्यांची त्यांच्या स्वराज्य सेवेची आणि त्यांच्या पदांची माहिती पाहूया श्यामराज निळखंट रोजेकर पेशवे पेशवे म्हणजे मुख्य प्रधान हे अष्टप्रधानातील सर्वोच्च मंत्रीपद होते सर्व राजकार्य करणे राजपत्रांवर शिक्का करणे आणि लढाया करणे ही पेशव्यांची प्रमुख कामे होती शामराज निळकंठ हे राजांच्या पदरी सबनीस होते त्यांचे उत्तम गुण पाहून राजांनी त्यांना शिवरायांचे पहिले पेशवे म्हणून नेमले प्रतापगडचे युद्ध आणि जंजीराच्या सिद्धीविरुद्धची मोहीम यात शामराज पंत लढले होते सोळाशे बेचाळीस पासून सोळाशे बासष्ट पर्यंत म्हणजे स्वराज्याच्या ऐन सुरुवातीच्या जडणघडणीच्या आणि संघर्षमय कालखंडात शामराज पंत सर्वोच्च मंत्रीपदावर होते वीस वर्षे ते स्वराज्याचे पेशवे होते शामराज पंत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील हिवरे नागेश या गावचे होते सोळाशे बासष्टच्या च्या सुमारास ते निधन पावले असावेत मानकोजी दहा तोंडे सरनोबत सरनोबत म्हणजे सैन्याचा प्रमुख म्हणजेच सेनापती राज्याच्या संरक्षणाबरोबरच नवामुलूक जिंकणे आणि शत्रूंविरुद्ध लढाया करणे हे यांचे मुख्य कार्य शहाजीराजांनी शिवरायांच्या सोबत जी सैन्य तुकडी रवाना केली होती त्या सैन्याचे मुख्य होते मानकोजी दहा तोंडे स्वराज्याचे पहिले सेनापती असलेल्या मानकोजींनी लोहगड विसापूरची मोहीम जावळीवरील हल्ला प्रतापगडचे युद्ध अशा अनेक मोहिमात तलवार गाजवली सोळाशे बेचाळीस ते सोळाशे सत्तावन्न अशी पंधरा वर्षे मानकोजी दहा तोंडे स्वराज्याचे सरणोबत होते मानकोजी हे सोळाशे बासष्ट साली निधन पावल्याची आणि ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा असल्याची माहिती प्रचलित आहे बाळकृष्ण पंत हनुमंते मुजुमदार मुजुमदार म्हणजे अमात्य राज्याचा सर्व जमा खर्च ठेवणे हे यांचे मुख्य काम हनुमंते हे भोसले घराण्याचे पिढी जात सेवक होते बाळकृष्ण पंतांचे चुलत भाऊ नारोत्रिमल हे शहाजीराजांचे मुजुमदार होते शिवनेरी गडावर शिवजन्मावेळी गरोदर जिजाऊंच्या व्यवस्थेसाठी शहाजीराजांनी बाळकृष्ण पंतांना गडावर नेमले होते शिवरायांना बेंगलोरहून रवाना करताना शहाजीराजांनी बाळकृष्ण पंतांना शिवरायांचे मुजुमदार पद दिले शिवरायांचे पहिले अमात्य असलेले बाळकृष्ण पंत सोळाशे बेचाळीस पासून स्वराज्य सेवा करून सोळाशे सत्तावन्नच्या च्या आधी काही दिवस निधन पावले त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र वासुदेव बाळकृष्ण यांना शिवरायांनी मुजुमदारी दिली सोनो विश्वनाथ डबीर डबीर म्हणजे सुमंत परराज्यांशी व्यवहार करणारे वकिलीसाठी इतर सत्ताधीशांकडे जाणारे हे एक प्रकारचे परराष्ट्र मंत्रीच होते डबीर या नात्याने सोनोपंत सोळाशे अठ्ठावन्न साली औरंगजेबाकडे आणि सोळाशे त्रेसष्ट साली शाहिस्ते खानाकडे वकिली बोलणी करण्यास गेले होते सहा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी शिवरायांनी जिजाऊंची महाबळेश्वर येथे तुला केली यावेळी सोनोपंतांचीही शिवरायांनी तुला करून त्यांच्या स्वराज्य सेवेचा मोठा गौरव केला यानंतर केवळ एकोणीस दिवसांनी पंचवीस जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी सोनोपंत निधन पावले सोनोपंतांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र त्रिंबक सोनदेव यांना शिवरायांनी डबीरपद दिले बाळाजी हरी मजालसी मजालस म्हणजे दरबार किंवा मजालिस म्हणजे विद्वान थोर सन्माननीय अशा महत्वाच्या लोकांची सभा अशा प्रकारच्या सभांचा अनुभव असलेला सभेत सारासार विचार करून बोलणारा सभेची संपूर्ण कार्यवाही करणारा म्हणजे मजालसी बाळाजी हरी नाशिक जिल्ह्यातील चांदवडचे रहिवासी होते त्यांचे आडनाव होते मेंड जोगी राजांच्या बरोबरच ते सोळाशे सदतीस साली कर्नाटकात गेले होते शिवरायांचे पहिले मजालसी म्हणून राजांनी त्यांना सोळाशे बेचाळीस साली पुणे भागात शिवरायांच्या बरोबरच पाठवले सोळाशे बेचाळीस ते सोळाशे सत्तावन्न अशी पंधरा वर्षे त्यांनी स्वराज्य सेवा केली त्यांचा मृत्यू केव्हा झाला ही माहिती अजून उपलब्ध झालेली नाही रघुनाथ बल्लाळ सबनीस सबनीस म्हणजे मुख्य कारकून आणि दफ्तरदार सरकारी पगार हिशोब सैन्याची जमाबंदी तैनाती इत्यादी महत्वाची कामे सबनीस करीत असत रघुनाथ बल्लाळ हे बाळाजी हरी मजालसी यांचे पुत्र होते रघुनाथ बल्लाळांनी शिवरायांच्या जावळीवरील हल्ल्यामध्ये पराक्रम गाजवला प्रतापगडच्या युद्धात ते लढले जंजिर्याच्या सिद्धीवर हल्ला करून रघुनाथ पंतांनी त्याला तह करायला भाग पाडले होते सोळाशे बेचाळीस मध्ये स्वराज्याचे पहिले सबनीस झालेले रघुनाथ बल्लाळ पुढे स्वराज्याच्या वाढलेल्या घोडदळाचेही होते सोळाशे बेचाळीस ते सोळाशे बासष्ट अशी किमान वीस वर्षे रघुनाथ पंतांनी एकनिष्ठेने स्वराज्य सेवा केली नरहर बल्लाळ बक्षी बक्षी म्हणजे सैन्य भरती सैन्याची हजेरी ठेवणे व सैनिकांचा पगार वाटप करणे ही लष्कराशी संबंधित कामे करणारा अधिकारी नरहर बल्लाळ हे सुद्धा बाळाजी हरी मजालसी यांचे पुत्र होते त्यांच्या स्वराज्य कार्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण सोळाशे सत्तावन्न साली ते स्वराज्यात सबनीस पदावर कार्यरत होते म्हणजेच सोळाशे बेचाळीस ते सोळाशे सत्तावन्न अशी पंधरा वर्षे त्यांनी स्वराज्य सेवा केली यांचे वंशज पुढे शिवरायांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य सेवा करीत होते राघो बल्लाळ आत्रे हे शिवरायांचे पहिले चिटणीस होते चिटणीस म्हणजे पत्रलेखक राज्य कारभार विषयक सर्व महत्वाचा पत्रव्यवहार पाहणे आणि अशा पत्रांना उत्तरे लिहिणे ही यांची कामे असत शिवकाळात हे आत्रे घराणे सासवड जवळच्या चांबळी व गराडे या गावी राहत होते राघो बल्लाळ आत्रे यांनी चिटणीस पदापासून सुरुवात केली त्यांच्या कर्तबगारीने व पराक्रमाने ते पुढे स्वराज्याच्या पुणे पन्हाळा राजापूर इत्यादी प्रांतांचे सुभेदार देखील झाले होते कोकण प्रांतात स्वराज्याची घडी बसविण्यात राघो बल्लाळांचे मोठे योगदान होते सोळाशे बेचाळीस पासून थेट सोळाशे शहात्तर पर्यंत म्हणजे जवळपास चौतीस वर्षे राघो बल्लाळांनी एकनिष्ठेने स्वराज्य सेवा केली तर असे होते हे शिवरायांचे पहिले अष्टप्रधान मंडळ शहाजीराजांनी स्वतःकडील लायक व्यक्ती देऊन शिवरायांचे हे पहिले मंत्रिमंडळ निर्माण केले यामध्ये फक्त जिजाऊ आणि शिवरायांच्यासाठी नवीन आणि अनोळखी असलेल्या पुणे जहागिरीचा कारभार नीट चालवण्यासाठी जिजाऊ शिवरायांना मदत व्हावी एवढाच हेतू नव्हता तर भविष्यात स्वतंत्र राज्य स्थापून ते कार्यक्षमपणे चालवण्यासाठी कशा प्रकारे मंत्रिमंडळ असावे याचा हा पहिला धडा होता आणि हा पहिला धडा शिवरायांना प्रात्यक्षिकासह नीट समजावा म्हणूनच शहाजीराजांनी ही सर्व योजना केली होती मंत्रिमंडळ नेमण्याबरोबरच शहाजीराजांनी जाणीवपूर्वक दोन अत्यंत महत्वाच्या बाबी केल्या होत्या शहाजीराजांनी यावेळी शिवरायांना स्वतंत्र ध्वज दिला होता आणि शिवरायांची सर्वस्वी स्वतंत्र प्रतिपत चंद्र लेखेव या शब्दाने सुरुवात होणारी सुप्रसिद्ध राजमुद्रा देखील यापूर्वीच तयार करण्यात आली होती स्वतःचे मंत्रिमंडळ स्वतंत्र ध्वज आणि स्वतंत्र वैयक्तिक मुद्रा ही सर्व व्यवस्था स्वतंत्र राजसत्तेचीच निदर्शक असते पुत्राचे अंगभूत स्वयंभू गुण आई वडिलांच्या इतके चांगले दुसरे कोण जाणू शकणार शिवरायांचे गुण पाहून हे आपले पुत्र भविष्यात स्वतंत्र राज्य निर्माण करू शकतात हे जाणून तशी व्यवस्था शिवरायांना सुरुवातीपासून करून देणारी शहाजीराजांची भविष्यवेधी दूरदृष्टी यातून स्पष्ट दिसते शहाजीराजांनी शिवरायांच्या मंत्रिमंडळासाठी निवडलेल्या या, निवड या व्यक्ती किती योग्य होत्या हे त्या व्यक्तींची एकनिष्ठ स्वराज्य सेवाच आपल्याला स्पष्ट समजावून सांगते मित्रांनो या व्हिडिओतील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म